याच्यावरती आईला झोपताना वगैरे छोटासा पडायचा म्हणून आम्ही आता मोठा आणला. बघून ते कसं तिकडे सरको एकदम लास्टला सरको ना आता तिथं पूर्ण ना सरकणार दिले चल पटकन आई ले भारी बेल्ट खरोखर चल तरी बघ रच झोपशील आता करपोली वाटते थोरी थोरी कर आपली काही आजची पोपटी एकदम सुंदर झाली आहे बघू शकता पाठीमागे आणि एकदम खतरनाक पोपटी बनवली भाऊजीने. सो हे गाईज गुड आफ्टरनून. आजची मॉर्निंग थोडीशी लेटच झाली. पहिला नवीन वर्षाचा पहिला दिवस होता. गार गार झोपलो कारण की रात्री थोडासा मस्त मजा वगैरे केली त्याच्यामध्ये लेट झालं झोपायला. आणि हा नवीन वर्षाचा पहिलाच दिवस आहे आज. नवीन वर्षाचा पहिला दिवसा दिवशी युजली कुठं कुठं पळतं तिचा तिला माहिती. पहिला दिवस आहे ना सगळ्यांना हॅपी न्यू इयर बोल. हॅपी न्यू इयर बोल सगळ्यांना. माझ्यासाठी काय नाही हॅपी न्यू इयर. माझ्यासाठी पहिल्यासारखे दिवसच आहेत. मी नाही बोलणार. हॅपी न्यू इयर ऑल गाईज. मला पप्प्याच देते नसती काय करू हिचं काय माहिती. तर चला पटापट आई थोडीशी वीक काय मग त्याच्यामुळे मोठ्या आईला आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. आता थोड्याच वेळात ते पण येतील मग आम्ही सगळेजण जेवायला बसू. आणि नवीन वर्षाची तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. काहीतरी नवीन वर्षामध्ये अचीवमेंट करा. नेहमी सांगत आलो आजही तेच सांगतोय हा वर्ष असाच घालवू नका. या वर्षात काही ना काही करा म्हणताय. काय बोलशील जुली या वर्षी मी पण ब्लॉग टाकेल. बरं झालं सांगितलं. ले हुशार विचारी. तर घेतलंय जेवण दाल पापड आणि आज सोमवार आहे ना त्याच्यामुळे एकदम सॉफ्ट सॉफ्ट जेवण आहे. आई पण आत्ताच आली हॉस्पिटलमध्ये आईला घेऊन. आता आईला थोडा बरा वाटले मग आमच्या आई किती याद झाले. आता चार पाच शिवा दिले असते मला पक्क्या. तर गाईज दादा आणि आई बघा काय घेऊन आले आज. ये हे बेड बेड. आता हो बेड कशासाठी आणलं तुम्हाला विचार पडला असेल. कारण की ऑलरेडी सगळ्यांच्या बेडरूममध्ये बेड आहेत. तर दादा कानासाठी आणले बे. आईला झोपायला आणली. आईची कमर दुखते ना म्हणून. ओके उचलशील का मी उचलू. अवरा हलका आणले मग आई आई वाजते बस का. याची गादी मग आधी कुठं. अरे देवा चल राहून दे. चला चला आई चला झोपाला पटकन. आई चल चल झोपाला चल. जुली तुला कोणी बांधून ठेवले म्हणजे तुला सोडता येईल. राहून दे ना गं आई. आता झोपाला बेड आणले ना तिला काही बोल नको. अजून काही आई सकाळला दवाखान्याचे आणले पण रुबाब तसाच आहे तुझा अजून. जुली जुली आईसाठी बेड आणला आपण. चल 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 तू सगळ्यां पहिला झोप. चल त्या आपला बोलता औसा आणि अक्का पॅक होऊन जाईल. याच्यावरती आईला झोपताना वगैरे छोटासा पडायचा म्हणून आम्ही आता मोठा आणला. बघून ते कसं तिकडे सरको एकदम लास्टला सरको ना आता तिथं पूर्ण ना सरकणार. इथं कसं पाया बिया पर गाद्या ना आणल्या तुम्ही. एकदम भारी द्या एकदम मऊ मऊ वाली अशी फिलिंग आईला फिलिंग आली पाहिजे एकदम कडक वाली. ती नको तुझी पण जाडी आहे तशी ना आहे अशी आई बसली कडे उरली पाहिजे असे स्पंज स्पंजवाले भेटत मग कुठं भेट नंबर आहे आता तुझ्या त्यांचा. अरे
याचे पुरा आहे रे मग आपण बसायचा कुठं बसायचा असं ताई इथं इथं दुसरा आणायचा आहे आमचा हॉल एकदम छोटा आहे त्याच्यामुळे इथे काय बेड वगैरे थोडा लागाच बसत नाही तरी पण आईने आणला आईसाठी झोपायसाठी छोटासा बेड तर इथं मस्त होऊन जाईल आई हॉल मध्ये झोपते माझ्या आई त्या बेडरूम मध्ये झोपते मी या बेडरूम मध्ये झोपतो दादा बहिणी त्या साईडला झोपतात सगळ्यांचा आमचं सेटल आहे असा पण जेव्हा आमचं नवीन चालू आहे कधी बघू आता कधी आमचं नवीन होम झालं ना तेव्हा त्याच्यानंतर बरोबर होईल सगळीकडे म्हणजे जागा या घराचा एकदम छोटा पडते मग तिच्यासाठी मोठा घर बांधायचा आम्हाला दादासाठी आम्ही टेम्पो बाहेर देशामधून मागवलेलं व्ही आय पी वाला तो अजूनपर्यंत बंद पडत नाही कितीक त्याला वर्ष झाले पण त्याला चालू करायला बघा तिने मला संध्याकाळच्या 7 वाजता एकदम चाय दिलाय पण आमच्या घरामध्ये एकदम धूर धूर झालाय आमच्या आईने बाहेर पेटवले चूल पण तुम्हाला दिसत नसेल व्हिडिओमध्ये धूर आमच्या डोले झोंबायला लागले फार चाय घेतलाय एक मस्त खारीचा पुरा तर या चहा प्यायला सर आज पण आम्ही पोपटी बनवणार आहोत तर आज वहिनीला पण घेऊन आहोत काल वहिनीला टाइम नाही भेटला घरामध्ये पोपटी खायला म्हणून तिला आधी आज स्पेशल पोपटी बनवायला घेतली बोललो वहिनीला खास खायची पोपटी येशील ना पोपटी खायला तुझ्यासाठी खास बनवायला सांगितली पोपटी काल नाराज झालेली बोलली मला पोपटी खायला नेला तू कशी बोलली काल बोल ताईने मला पोपटी खायला बोलवलं नाही चला झोपली पण आईसाठी आणली तुझ्यासाठी आणले तो बेड झोमॅटो मागवले वहिनी खाऊ आला पोपटी पण खायची होती पोपटी पण खायला जाणार यायचा ना मग तू खाऊन घे ना एक बाईट मला ठेव सगळं खाशील नाही तर लय आदत झाली आमच्या आईला बाहेरचं खायची आवरा पट्टे तुला आहे बाहेरचा पिझ्झा पिझ्झा तुला कोण तुला नाही विचारणार कोणी नाही बोललीस कवा बोलली तू बोलली मला लय पटले मी एकटीच कर नको नको तू खा तू कशी बोलली आता तिथं म्हणा बोलली मी एकटी कण बाहेरचं आवडत ना तुला एक दिवशी बरा खायला रोज रोज ना बरा या जेवण नाही दादा पोपटी दादाला घेऊन गेलो ना काल आपण पोपटी खायला तुम्हाला आम्हीच बनेला इला पण आमंत्रण असल्याच जात का तुला आवरा राग आले ना आता तुला समजन व्हिडिओ टाकल्या ओके राग काढते तुझा बोल अजून बोल नाही बोल बोल घे ना आता पिझ्झा तर खा का वहिनी त्यांना सगळं चालत चालत वहिनी एकटी करेन नाही खाणार ती तशी खाऊन गेला वहिनी यार आई तू सारखी सारखी तिला बोलत म्हणून ती खाणार तिने सांगितलेला पिझ्झा अरे आता जेवायचा टाइम दिले आता ती पोपटी खेळ ती जेवण तो खेळ मग ती खेळ ना पोपटी पोपटी कशी खेळ मला असं खा म्हणजे तिने खाल्ला ना पिझ्झा मग आईचा पण उपास मंगळवार आई खाणार नाही चिकन चावण चला काहीच आताच आम्ही थोडीशी पार्टी वगैरे झाली आणि आता आम्ही निघालो ताईच्या इथे जायला कारण की ताईच्या इथे पोपटी बनवली पुन्हा एकदा कालची पोपटी तर आमची फेल गेली पण आजची पोपटी एकदम पक्की जाणार दादा खूप बोलशील पोपटी कशी खाली अरे मला बोलवलं नाही म्हणून तुझी पोपटी करापाली करापी आता मग पोपटी कशी होईल मला बोलवली मला बोलवायचा तुला स्कूटीवर जाऊ आपण बस पटकन बस गुड गर्ल आज जुलीला पण ताईच्या इथं नेतो म्हणजे आईस असं फोर व्हीलर मध्ये येतील आपण जाऊ स्कूटीवर ते
आले कुठे चालले जुलीला आणले कुठे चालले नकोम वाव थँक यू फॉर नाईस गिफ्ट सो मला जाम आवडलेली पण लेडीज टाईप ने केली का ग नाही नक्की सांग नाही रे जशी तुम्ही सांगितली तशीच मी केली ही पुढे येईल का नाही पाठी येईल चांगला वाटेल का बघ थँक्यू भारीच वाटेल माझ्यावरती उद्या ड्रेसिंग मारेल तेव्हा घालेल चला तर म्हणते नको गाडी नाही पेट्रोल नाही त्याच्यात नको ती गायत्री घेतल्या वापस येत नाही जा मग गायत्री आरामात आता सांगतो घेऊन ये गाडी कोण देणार मला मारा पोपटी झाले वाटत शेकोट्या बेकोट्या पक्क्या पेट्रोल यान गोल्या पोपटी झाली का हा आताशी पेटवले का दोन दोन आजची पोपटी बघूया आपण कशी झाली आहे कालची पोपटी आमची एकदा फेल गेली आज दादा आले म्हणून वाटतं पोपटी चांगली किती भारी झाली तुला काल बोलवणार आहे ना खायला करपोली वाटते थोरी थोरी कर आपली याक टाकली असा कसा पाला केली तर पाला केली तर पाला योग केली दुसरा टाकता ना भाऊजी तर काहीच आजची पोपटी एकदम सुंदर झाली आहे बघू शकता पाठीमागे आणि एकदम खतरनाक पोपटी बनवली भाऊजीने कालची पोपटी थोडीशी म्हणजे एकदम जास्तच खतरनाक झालेली काली झाली चिकन झाली चिकन कोणी मसाला लागता वास पण एकदम सुगंध सुटला इला पोपटीला एकदम खतरनाक वाटते पोपटी असं वाटतं कवा खाता कारण की काल पोपटी खायलाच नाही भेटली हे दादाने डीट घातली तिकडे घरा म्हणून खायला भेटली आज पोपटी भाई एकदम खतरनाक झाली पोपटी का बोलतान रे इला कोणी नाव दिले पोपटी त्याच मला माहिती नाही शिजले का आता शिजला नाही वाटते मीठ टाकलंय का मीठ काल खाली नाही बस आज तरी खा पोपटी कार आपल्याला तुझी डीट लागलेली ना माझी नजर कशी नो नो बाबा पोपट्यावर चांगले झाले बोल्या इथं सगळ्यात जास्त कोणी खाला खरा खरा सांग बोला मिनी ना त्याने खाल्ले आकाटा त्यानी बघ आखे पोपटी कापले बाई त्याने तुम्ही खाली तुम्ही बिलकुल नाही खाली जोलीने तर फुल पोपटी खाले तिने ना खाली काहीच जोली साठी आणले चिकन जोली रास खाला तिने रास धमस बनायला गेलते का बनवायला गेलेली आवरा टाईम बरोबर काय बिन पगारी फुल अधिकारी कोणी आणले ते आज आहे आईचा बर्थडे पार्टी पण झाली आणि आता बर्थडे पण आम्ही सेलिब्रेट करतोय आणि आईला पगार कोण देणार आई लवकर पगार देत बिन पगारी आणि फुल अधिकारी अरे काली बस थँक्यू अजून 50 वर्ष आयुष्य यावं 1 वर्ष गेलं अजून
तर गाईज मस्त असा सेलिब्रेशन झाला आमचा आईचा आता बर्थडे. आई किती वर्षाची झाली तू आता? अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. डेंजर बोलतात. जन्म 12 3 1968. आई किती वर्षाची झाली? किती झाले? 3 70 70 50 60 भाऊजी का बोल वाहत्रियत. आई तू 50 वर्षाची आहेस, तू टेन्शन नको घेऊ. हा भाऊजी पहिले तसाच चालायचा म्हणून बरं राहून दे ना. आपण सेलिब्रेशन करतो ना आपण आईचा बर्थडे, कुठली पण धर, आपण एकच आपण धरतो ना. आता 31 करतो नवीन वर्षाचे. आई किती वर्ष झाली बाबा? अरे नक्की सांग बर्थडे कवा. अरे कसं त्याच्या आधार कार्ड लिहिली ना डेट त्या हिशोबाने, पण किती वर्ष चालू होतो नक्की बघला नाही. हा पण याच टायमाला आपण करतो ना सेलिब्रेशन. ओके मग भाऊजी बोलता काय माहिती? नाही नाही गेलतास ना गोव्याला? गेलतो गेल्या वर्षी गेलतास ना, म्हणून माहिती नव्हतो रे. भाऊजी लय डेंजर. बाई कुठे? काय जस्ट सेलिब्रेशन झालं मस्त पैकी, भरपूर एन्जॉयमेंट केली. चला तर गाईज पटापट जेवण करून घेऊयात. ऑलरेडी भरपूर टाइम झाला आणि डान्स बिन्स केला पका, पण तर दाखवलाच नाही मी, कारण की माझा स्टोरेज फुल झालेला. म्हणून तुम्ही नवीन मोबाईल घेताय. बघूया आता पटापट जेवण करून घेऊ. जेवायला काय असणार आहे? नेहमीप्रमाणे चिकन मच्छी. बस त्यातला बस खातं लय घरा नाही तर बस बस करते. हा चला येऊन द्या. का वाईने लाज वाटते? इथे मस्त पैकी आम्ही जेवायला बसलो. जेवण वगैरे तर एकदम सुंदर बनवलेलं. ताईच्या हातची चव काहीतरी वेगळीच आहे. तुम्ही पण या कधी ताई तुम्हाला बनवून देईल नक्कीच. आणि आम्ही हसता नसता मस्त जेवण झालं. तर गाईज रात्रीचं जेवण वगैरे तर सगळ्यांचं झालंय. सगळेजण सगळ्यांच्या घरी गेले झोपायला आणि मी सुद्धा आपल्या बेडरूममध्ये आलोय झोपण्यासाठी. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करणार आहे. तुम्हाला तर आजचा ब्लॉग कसा वाटला काय वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला वाटत असेल आज आईचा बर्थडे असून सकाळपासून काहीच नाही म्हणजे सांगितलं रोशनने ब्लॉगमध्ये वगैरे, तर ॲक्च्युली बर्थडे कसा गेल्या वर्षी सुद्धा मी गोव्याला गेलेलो, तर त्याच्यामुळे ते बर्थडे या गेल्या वर्षीपासून आम्ही आईचा सेलिब्रेट करतोय. पण आईला पण भरपूर सुंदर वाटतंय, कारण की आईचा बर्थडे, आई बोलली ना की आईचा बर्थडे म्हणजे तिच्याही लक्षात कधी नसतो की माझा बर्थडे वगैरे असेल की काय. पण आईला भरपूर खुशी झाली की आईचा बर्थडे आम्ही सेलिब्रेशन करतोय. गेल्या वर्षापासून माझ्या ताईसांनी सेलिब्रेशन करायला सुरू केलंय, कारण की मागच्या महिलांचं तुम्हाला तर माहिती आहे, कारण की जन्मतारीख सुद्धा फिक्स नसायची माहिती त्यांना. ते त्यांच्या मुलांना कसं पोसायचं त्यांचं त्यांना माहिती आहे. तेव्हा म्हणजे परिस्थिती पण तशी असायची, त्याच्यामुळे आईचा बर्थडे आईला सुद्धा माहिती नाही. तर बाकी काही नाही, ताईसांनी सगळ्यांनी गेल्या वर्षीपासून प्लॅन केला की आईचा बर्थडे सेलिब्रेट करायचा. तर आता आपल्याकडे देवाने सगळं काय दिलंय, त्याच्यामुळे आम्ही आईचा बर्थडे या वर्षी सुद्धा तसंच सेलिब्रेट केला. आणि पुढच्या वर्षी आणखी काहीतरी दोषाने आणि याच्याने करायला आम्हाला जमेल तेवढं आम्ही करायचा प्रयत्न करू. सांगूही शकत नाही माणूस कधी निघून जाईल आपल्यातून, पण ज्या आठवणी आहेत त्या माझ्या ब्लॉगद्वारे मला माहिती पडत राहतील. आणि हा ब्लॉग नेहमी आम्ही कधी ना कधी बघत जाऊ, जेणेकरून ही अचीवमेंट सुद्धा आम्हाला राहील. सो ब्लॉग तर भरपूर सुंदर झाला आणि बर्थडे पण सेलिब्रेट केला आणि कालची पार्टी सुद्धा आज केली. सो आज पहिला दिवस होता 2024 मधला, तर माझा तर भरपूर सुंदर गेला. आजचा ब्लॉग काय वाटला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. जर आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला सांगायची गरज नाही गाईज, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. लवकरच आपली नवीन ट्रिप जाणार आहे बाहेर, तोपर्यंत बाय बाय गाईज.